व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नक्कल केली. राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत कोश्यारींची नक्कल करण्यात आली. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेताना त्यांची सुद्धा नक्कल त्यांनी केली. ज्योति बापू ने जब शादी किए थे तब छोटे छोटे थे, क्या करते होंगे मुलगा मुलगी. लाज नहीं वाटत? अरे कोण तो ज्योति बापू ने काय देखी उंची आणि काय या कोश्यारी पण सारी हिम्मत नाही कोणाची त्याचा राजीनामा मागायची. पाटील पाटील काय देतो ना चंपा 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 असं करून दाखवतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेंनी भाऊराव पाटलांनी भीक मागितली. अरे अरे जेवढा पैसा ज्योतिबा फुलेंच्या अकाउंट मध्ये होता तेवढा पैसा त्यावेळेस टाटाच्या अकाउंट मध्ये नव्हता. टाटाच्या जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर होता. औरंगजेब आणि अफजलखानाचं उदात्तीकरण कोणी राजकीय हेतू ठेवून करत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. अशा लोकांनी महाराष्ट्र सोडावा ही टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. याचबरोबर या गोष्टी जर मतांसाठी होत असतील तर महाराष्ट्राला न शोभणार आहे असं सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय. औरंगजेबाचं किंवा अफजलखानाचं जर उदात्तीकरण कोण राजकीय हेतू ठेवून करत असलं तर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटते अशा लोकांना मग महाराष्ट्रामध्ये राहण्याची हे नाही. त्यांची खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्र मग सोडावा असं जर तुम्ही औरंगजेब आणि अफजलखानाचं जर उदात्तीकरण करायला लागला